नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर तसेच येथे उपस्थित सर्व रसिक हो, शिवराज्याभिषेक निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन निबंध वाचन स्पर्धा यामध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मी माहिती सांगणार आहे. माझे नाव रेश्मा संदेश बालव. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर 4, इयत्ता 7वी. राजे असंख्य झाले आजवरी या जगती, पण शिवबा समान मात्र कुणी न जाहला. गर्व त्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा शिवाजी जाहला, एकची तो राजा शिवाजी जाहला. सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाजर फुटेल, डोंगर मात्यांनाही घाम फुटेल, झाडे झुडपेही शहारतील आणि विशाल नभालाही ज्याच्यापुढे झुकावं वाटेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, लोककल्याणकारी राजा, ज्याला कितीही विशेषणी लावली तरी कमीच पडतील, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 या मंगल दिने शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. सनई चौघडे वाजले. साऱ्या आसमतात आनंदाची उधळण झाली. या दिवशी थोर माता जिजाऊंच्या पोटी दीनदलितांचा कैवारी छत्रपती महाराजांनी जन्म घेतला. मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा राजा, आजही गौरव गीते गाती, ओवाळुनी पंचारती, तो फक्त राजा शिवछत्रपती, तो फक्त राजा शिवछत्रपती. शिवरायांची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली. त्यांची आई त्यांना राम, कृष्ण, भीम, अभिमन्यू या शूरवीरांच्या कथा सांगे, तर कधी ज्ञानोबा, नामदेव, एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवत असे. शिवराय मावळ्यांबरोबर लपंडाव, चेंडू, घोरा हे खेळ खेळत. जिजाबाई व शिवराय यांना शहाजीराजांनी बंगळुरास नेले. तिथे शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे याचे शिक्षण घेऊन ते तरबेज झाले. पुण्याला आल्यानंतर दादाजींनी त्यांना घोडदौड, तिरंदाजी, कुस्ती खेळणे तसेच लोकांना आपलेसे करणे, न्याय देणे या गोष्टीही शिकवल्या. वयाच्या 14व्या वर्षी फलटणच्या नाईक निंबाळकरांची कन्या सईबाई हिच्याशी त्यांचा विवाह लालमहालात संपन्न झाला. 1645 मध्ये त्यांनी आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली. शिवरायांनी स्वतंत्र राजमुद्रा संस्कृत भाषेत करून घेतली. ती राजमुद्रा अशी होती, प्रतिपंचद्र लेखे व वर्दिष्णु विश्ववंदिता, शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य, ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य या विचारांनी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधवायचे असे ठरविले. नंतर त्यांनी तोरणा किल्ल्यास प्रचंडगड असे नाव दिले. शिवरायांच्या बंदोबस्तासाठी आदिलशहाने अफजलखानाला पाठविले. अफजलखान कपटी आहे हे शिवराय जाणून होते. त्यासाठी लढाई न करता प्रत्यक्ष भेट करण्याचे ठरविले व त्या भेटीत त्यांनी अफजलखानाचा वध केला. या वधामुळे चिडून आदिलशहाने सिद्धी जौहरला पाठवले. त्याने राजांना पन्हाळगडात कोंडले, परंतु छत्रपती शिवराय तेथूनही निसटले. या कामी त्यांना बाजीप्रभू देशपांडे यांनी मदत केली. त्यानंतर लाल महालात कपट्याने आलेल्या शाहिस्तेखानाची बोटे कापून त्याची फजिती केली. तो दिवस होता 5 एप्रिल 1663. पुरंदरच्या तहानंतर ते औरंगजेबास भेटण्यासाठी आग्र्याला गेले, परंतु बादशहाने त्यांना नजरकैद केली. तेव्हा राजे युक्तीने पेटाऱ्यातून 1666 मध्ये पसार झाले. मुघलांच्या ताब्यातील कोंढाणा हा मजबूत किल्ला स्वराज्यात असावा असे जिजाबाईंसह शिवरायांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी तानाजी मालुसरेंना पाठविले, परंतु लढता लढता तानाजी मरण पावले. तेव्हा शिवराय म्हणाले, गड आला पण सिंह गेला, म्हणून त्या किल्ल्याला सिंहगड हे नाव दिले व नंतर तानाजीच्या गावी जाऊन रायबाचे लग्न केले.
स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे म्हणून त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले. काशी पंडित गागाभट्ट यांनी पौरोहित्य केले. शिवरायांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. त्यांनी आपल्या प्रजेवर मातेसारखी माया केली. साधू संत, माता पिता या सर्वांचा आदर केला. फित्तुरांना कडक शासन केले. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता. ते सर्व धर्माचा आदर करत. आदर्श पुत्र, सावध नेता, एकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे त्यांच्या गुणांचे पैलू होते. अशा या थोर राजाचा मृत्यू 1680 मध्ये झाला. अशा या महान राजाला माझा शतशहा प्रणाम. आणि आज मी तुम्हाला शिवाजी राजांचे मनोगत सांगणार आहे. बा महाराष्ट्रा, तुझा विकास आणि स्वराज्यासाठी तू केलेला असीम त्याग पाहून आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. आपण लावलेल्या रोपट्याचा हा एवढा वृक्षविस्तार झालेला पाहून सार्थक झाल्यासारखे वाटते. ते दिवस आठवतात, चार गड मिळवण्याकरिता आम्हाला किती यातायात करावी लागली होती. आज तुम्ही केवढी प्रगती करून रायगड, पन्हाळगड, सज्जनगड या आमच्याच वास्तू आज आम्हाला अपरिचित वाटल्या. केवढा बदल केलास तू. खरं सांगू मुला, आम्ही आमच्या आयुष्यात शेवटी शेवटी फार खिन्न होतो. राज्य मिळवले, वाढविले, परंतु त्या राज्याचा पालन करता आम्ही तयार करू शकलो नव्हतो. आमच्यानंतर या स्वराज्याचे काय होणार या कल्पनेने आम्ही व्यतीत होतो. शंभूराजे कर्तृत्ववान होते, पराक्रमी होते, परंतु त्यांच्या कर्तृत्वाला योग्य वळण आम्ही लावू शकलो नव्हतो. आम्ही त्यांना उमगू शकलो नव्हतो. ते आम्हाला समजले नव्हते. मरण अनपेक्षित आले. मरणाची इच्छा नव्हती, पण जावं लागलं खरं. स्वर्गात देखील शंभूराजांसाठी मन हळहळत होतं. आणि शेवटी व्हायचं तेच झालं. शंभूराजांनी नको ते केलं. चांगली कर्तृत्वान माणसं दूर लोटली, व्यसनाच्या अधीन झाली आणि स्वतःचा व स्वराज्याचा नाश ओढवला. आपल्या उभ्या हातीत शंभूराजे आमच्या आत्म्याला सुख देऊ शकले नव्हते, परंतु आपल्या मरणानं त्यांनी पित्याची मान ताट केली. मेले पण धर्म सोडला नाही. तेव्हा मनात आले, आहेस बेटा तू शिवाजीचा पुत्र म्हणून घेण्यास लायक आहेस. हे महाराष्ट्र, आज तू आम्हाला तृप्त केलेस. आज 300 वर्ष जे आमचे मन तळमळत होते ते तू शांत केलेस. आज मराठ्यांचं राज्य निर्माण झालं आहे. आज आमची मायाबोली राज्यभाषा झाली आहे. भगवा झेंडा नसला तरी स्वराज्याचा राष्ट्रध्वज आज डौलाने मायाभूमीवर फडकत आहे. शतकानुशतके पडलेला गुलामीचा फास आज दूर झाला आहे. महाराष्ट्र, आज फिरून आमचा आत्म्या या भूमीवर उतरला तेव्हा आमच्या जुन्या शूर मित्रांची आठवण झाली. तो नरवीर तानाजी, तो येसाजी कंक, तो स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ, साऱ्यांची आठवण होऊन आमचे मन व्याकुळ झाले. पण माझ्या मराठा गड्यांनो, तुम्ही आज महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. कोणत्याही क्षेत्रात आमचा मराठा माणूसच पुढे आहे. हिमालयाच्या रक्षणासाठी शेवटी आमचा सह्य पर्वतच लागला ना. यशवंतरावानं मला माझ्या येसाजीची सोय करून दिली. गेल्या साली पुन्हा त्या यवनांनी हल्ला केला तेव्हा आपले मराठी गळीत जोमाने धावले. त्या तरुणांचा तो पराक्रम पाहून आमचे बाहू पुन्हा स्फुरण पावले. श्री रामदास महाराजांसारखे आज महाराष्ट्राचे विनोबा शेकडो मैल पदयात्रा करतात. महाराष्ट्र, तू खरोखरीच गुणी आहेस. आज या देशावरून आम्ही दौरा केला तर जागोजागी तुझ्या कर्तृत्वाची चिन्हे आम्हाला आढळली. मुत्सदीपणातही आमचा मराठा वीर मागे नाही. हे महाराष्ट्र, तू वेळोवेळी आमची आठवण काढतोस. ठिकठिकाणी मला आढळले तू उभारलेले आमचे पुतळे. दरवर्षी आमचा जन्मदिवस तुम्ही रायगडावर मोठ्या आनंदाने साजरा करता. हे सारे पाहून आमचा ऊर आनंदाने भरून येतो. परंतु महाराष्ट्रातील माझ्या पुत्रांनो, एक मनातील तळमळ आज तुमच्याशी सांगते. आमच्या नावाचा उपयोग काही समाज संकट करतात तेव्हा मनाला फार दुःख होते. ती पहा, आमच्या नावावर केलेली विडीची जाहिरात.
ते पहा आमच्या नावाने चालविले जाणारे केस कापण्याचे दुकान. मुंबईच्या प्रवेशद्वाराची तुम्ही आमचा पुतळा उभारला, पण ते पहा तेथे आमच्या डोक्यावर किती कावळे बसले आहेत आणि त्यांनी आमचे अंग तरी किती घाण केले आहे. पण ते पक्षी निदान निष्पाप आहेत. पण हे पहा, महाबळेश्वरला आमच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील प्रेमप्रसंगाचे दृश्य चितारलं जात आहे. तो पहा लबाड व्यापारी आमच्या नावावर फंड गोळा करून कसा गबर झाला आहे. आणि आज तर मन अधिकच विदीर्ण झाले आहे. आमच्या जयंतीचा उत्सव करून तुम्ही नको त्या गोष्टी, दंगल, जाळपोळ इत्यादी करीत आहात म्हणून अतिशय दुःख झाले व हे मनोगत सांगण्यासाठीच आज तुमच्यासमोर आलो आहे. धन्यवाद.